विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लागलेली गळती काही किला थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही आहे राष्ट्रवादीच्या महाराष्ट्रातील चार खासदारांपैकी एक खासदार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे साताराचे खासदार उदयनराजे भोसले भाजपचा झेंडा हाती घेण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे तसं झाल्यास हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जाईल भाजपाने छत्रपतींच्या घराण्यातील वारसांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू केल्याचं दिसत आहे विशेष म्हणजे काहीच काळापूर्वी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले उदयनराजे भोसले यांचे ढाकते बंडू शिवेंद्र सिंह राजे भोसले यांनीही उदयनराजेंच्या संभाव्य पक्षप्रवेशाचं स्वागत केलं आहे